ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पारस येथील बाबूजी महाराज संस्थान दुर्घटना, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली जखमींची चौकशी। बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज संस्थानात सभा मंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे भेट देऊन उपचार घेणाऱ्या जखमींची चौकशी केली। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी आले। त्यांच्या समवेत विधान परिषद सदस्य आमदार वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये आदी उपस्थित होते। या सर्व जखमींची श्री महाजन यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली। मृतांच्या वारसांना शासनाच्या निकषाप्रमाणे मदत देण्यात येईल। याशिवाय जखमींना मदत व उपचार सुविधा शासनातर्फे पुरवण्यात येईल असेही श्री महाजन यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले। महानकरी न्यूज साठी सतीश चंदे, अकोला।